नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर आपणा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे राज्यपालांना वादग्रस्त वक्तव्य भोले अखेर राज्यपालांनी दिला राजीनामा एकतीस जुलै रविवार आत्ताची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे सविस्तर बातमी आपण या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी गुजरात राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही असे अतिशय संतापजनक आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे विधान केले आहे त्यावर आता राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे प्रत्येक शहरात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे पुण्यात शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे नेते देखील या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरले होते बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपतींनी तात्काळ राजीनामा घेण्याची लेखी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे राज्यातील जनतेची जाणूनबुजून बुजून नेहमी भावना दुखावणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते यादव यांनी राजीनाम्याची मागणी थेट राष्ट्रपतींकडे केली आहे यापूर्वीही महाराष्ट्राचे आराध्य करणाऱ्या राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे नितीन यादव यांनी केली होती त्यावेळी कारवाई केली नाही परंतु आता तरी राष्ट्रपतींनी तात्काळ राज्यपालांचा राजीनामा घेऊन राज्यातील जनतेच्या भावनेचा आदर करतील अशी भावना नितीन यादव यांनी व्यक्त केली आहे